शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित विनायकराव पाटील स्मृती विभागीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते झालं. देवगिरी महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षी क्रीडा महोत्सव भरवण्यात येतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा झेंडा वंदन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारा जिम्नॅस्टिक पटू ऋग्वेद मकरंद कांबळे याच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. या स्पर्धेसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मराठवाड्यातील विविध शाळा व महाविद्यालयाचे खेळाडू सहभागी झाले होते. कार्यक्रमास डॉक्टर अविनाश येळीकर, त्र्यंबकराव पाथरीकर, प्रदीप चव्हाण, पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव थोरे, क्रीडा अधिकारी चंद्रकांत घुगे यांची उपस्थिती होती. पंडितराव हर्षे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाधान निंगळे यांनी केलं. 2 दिवस हा क्रीडा महोत्सव चालणार आहे. साक्षी लड्डा, स्वामिनी मंडलिक, ऋग्वेद जोशी, धैर्यशील देशमुख, संदेश, पिसलवार व मानसी पेरे